मित्रांनो, जेव्हा केव्हा तुम्ही एखादी कंपनी जॉईन करता किंवा जॉईन करण्यासाठी तुम्ही जाता तेव्हा तुम्हाला सॅलरीबद्दल खूप काही क्वेश्चन्स विचारले जातात की तुम्हाला सॅलरी किती पाहिजे किंवा तुम्हाला सॅलरी इन हँड किती पाहिजे किंवा तुमची ग्रॉस सॅलरी एवढी असेल. तर खूप साऱ्या माझ्या मित्रांना सॅलरी स्लिपबद्दल माहिती नसते की एक्झॅक्टली सॅलरी स्लिप कशाप्रकारे डिझाईन केली जाते. तर आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक बेसिक इन्फॉर्मेशन सांगण्याचा प्रयत्न करेल की एक्झॅक्टली सॅलरी स्लिप असते कशी, जेणेकरून जे काही लोक आहेत की जे कंपनीला नवीन जॉईन होतात, जसं मी फ्रेशर म्हणून जेव्हा कंपनीला जॉईन झालो तेव्हा पहिली सॅलरी स्लिप मिळण्याआधी मला सॅलरीबद्दल काहीच माहिती नव्हतं की माझा पी एफ काय असतो, पी एफ डिडक्शन्स होतं का नाही, टॅक्स डिडक्शन्स होतं का नाही, त्याच्यानंतर कंपनीच्या सॅलरीमध्ये बेसिक्स काय असतं. तर सगळ्या गोष्टी जेव्हा मला पहिली सॅलरी भेटली त्याच्यानंतर मी स्टडी केलं तेव्हा मला त्या समजल्या. तर ही गोष्ट तुमच्यासोबतही होऊ नये, जेणेकरून कंपनी जॉईन करण्यापूर्वी तुम्हाला तुमचं सॅलरी स्ट्रक्चर्स माहीत असावं की तुम्ही किती सॅलरी ऑफर केली आहे, तुम्हाला इनहँड किती सॅलरी मिळणार आहे. तर सगळ्यात पहिले जेव्हा तुम्ही सॅलरी स्लिप बघताय तेव्हा सॅलरी स्लिपमध्ये पहिला जो सेक्शन्स येतो त्या फर्स्ट सेक्शन्सला बेसिक इन्फॉर्मेशन सेक्शन म्हटलं जातं, ज्याच्यामध्ये तुमच्याबद्दल, कंपनीबद्दल आणि तुमच्या पोझिशन्स, ज्या कंपनीच्या पोझिशन्सवर तुम्ही जॉईन होत आहे त्या कंपनीच्या पोझिशन्सबद्दल माहिती असते. जसं की पहिले तुमचं नाव येतं, त्याच्यानंतर बँकेचा डिटेल्स येतो, त्याच्यानंतर तुमचा पी एफ नंबर तिथं मेन्शन केलेला असतो, कंपनीमध्ये तुमचं डेजिग्नेशन्स कोणतं आहे ते पण तिथं मेन्शन केलेलं असतं, त्याच्यानंतर तुमचं ग्रेड्स कोणतं आहे ते मेन्शन केलं असतं, कंपनीचं सॅलरी डेट म्हणजे हे कोणत्या महिन्यातली सॅलरी स्लिप आहे याच्याबद्दल इन्फॉर्मेशन हवी असते, म्हणून त्या सॅलरी डेटचा पण तिथं उल्लेख केलेला राहतो. आणि त्याच्यानंतर तुमचं जॉईनिंग डेट असतं की तुम्ही या कंपनीमध्ये कधी जॉईन केले, जेणेकरून जेव्हा किंवा तुम्ही एक लोन अप्लाय करण्यासाठी करता किंवा नवीन कंपनीमध्ये जॉईन होता तेव्हा याच्यावर तुम्हाला पूर्वीच्या कंपनीचे सॅलरी स्लिप मागण्याचा उद्देश हा नसतो की तुमची सॅलरी किती होती, तर प्रायमरी उद्देश हा पण असू शकतो की तुमचं जे पर्सनल इन्फॉर्मेशन्स आहे, जसं की तुमचा पी एफ नंबर काय आहे, तुमचा यू ए एन नंबर काय आहे, त्याच्यानंतर तुमचा अकाउंट नंबर काय आहे, तुमचं नाव एक्झॅक्टली कसं आहे, तुमची सॅलरी डेजिग्नेशन्स काय होतं पूर्वीच्या कंपनीमध्ये, तुमची जॉईनिंग डेट काय होती, या सगळ्या गोष्टीचा उल्लेख त्या सॅलरी स्लिपमध्ये होतो. त्याच्यामुळं बऱ्याचशा वेळेस एच आर तुम्हाला त्या सॅलरी स्लिपबद्दल विचारत असतात. आता जो दुसरा सेक्शन्स आहे त्याच्यामध्ये चार पार्ट करू शकतो आपण की अर्निंगची अमाऊंट, डिडक्शन, डिडक्शनची अमाऊंट. अर्निंगच्या अमाऊंटमध्ये खूप साऱ्या गोष्टी इन्क्लूड केलेल्या आहेत, जसं बेसिक आहे, अलाउन्सेस आहे, एच आर ए आहे, बोनस आहे. कंपनी वाईज या गोष्टी चेंज होत राहतात, दिलेल्या व्हॅल्यू ह्या जस्ट फॉर द एक्झाम्पल एक उदाहरण म्हणून दिलेले आहेत. या व्हॅल्यू न बघता तुम्ही जर ह्या गोष्टी चेक केल्या खाली तर तुम्हाला असं लक्षात येईल गाईज की याच्यामध्ये काय काय गोष्टी असतात की तुमचं बेसिक असतं, काही काही कंपन्या बेसिक आणि अलाउन्सेस दोन्ही वेगवेगळं करतात जेणेकरून टॅक्समध्ये त्यांची बचत व्हावी. तर हे पार्ट सी एचा येतो गाईज, जो फायनान्स डिपार्टमेंट असतं त्यांचंही लॉजिक असतं. तर हे सोडून देतं तुम्हाला बेसिक, काही काही कंपन्यांमध्ये फक्त बेसिक म्हणून अमाऊंट असते तर काही काही कंपन्यात बेसिक आणि अलाउन्सेस, म्हणजे तुम्हाला जर 20,000 सॅलरी असेल तर तुमचं बेसिक 10 आणि अलाउन्सेस 10 असं तुमचं डिवायडेशन होऊ शकतं. त्याच्यानंतर एच आर ए, बोनस, अदर अलाउन्सेस हे कंपनीवर डिपेंड आहे की ती तुम्हाला कशाप्रकारे देऊ इच्छिते. तर तुमची जी टोटल सॅलरी आहे म्हणजे टोटल अर्निंग आहे ती अर्निंग या सेक्शन्समध्ये होते. दुसरं सेक्शन्स आहे डिडक्शन्सवालं. या डिडक्शन सेक्शन्समध्ये तुम्हाला बेसिकली पी एफ डिडक्ट होतो, त्याच्यानंतर तुमचा टॅक्स डिडक्ट होतो आणि जे अदर जे काही तुमचं डिडक्शन्स आहे डिपेंड कंपनी किंवा कंपनी काय काय डिडक्ट करते, तर या गोष्टी इथं डिडक्ट करून तुमची जी टोटल डिडक्ट अमाऊंट आहे ती अमाऊंट इथे तुम्हाला मेन्शन्स होते. तर तुमची टोटल अर्निंग आणि तुमची जी टोटल डिडक्शन्स आहे त्यांचं जर आपण सबस्क्रिप्शन केलं, म्हणजे इन हँड तुम्हाला किती सॅलरी मिळणार आहे तर तुमची जी टोटल अर्निंग होती आहे मायनस तुमचं जे टोटल डिडक्शन्स होतं आहे इक्वल टू जी सॅलरी उरेल ती सॅलरी तुम्हाला इन हँड मिळू शकते. तर हा एक बेसिक पॅटर्न आहे, या पॅटर्ननुसार तुमची सॅलरी वेगवेगळी असू शकते गाईज. तर होप हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. फर्स्ट टाईम तुम्ही हा व्हिडिओ बघत असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका. थँक्यू सो मच. बाय बाय. टेक केअर.